प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. 87 रुग्णांचे बळी घेणाऱ्या डॉक्टर नावाच्या कसायाची कहाणी. मिरज मधील अपेक्स हॉस्पिटल मधील 87 कोरोना रुग्णांचे मृत्यू प्रकरण. कोरोनाच्या उपचाराखाली रुग्णांची हिळसांड करून तब्बल 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कसाईची ही कहाणी आहे. त्याच्या कारणामुळे वैद्यक क्षेत्र हादरून गेले आहे. या प्रकाराने सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मिरज येथील अपेक्स केअर हॉस्पिटलचा संचालक डॉक्टर महेश जाधव हा सध्या पोलीस कोठडीत आहे. व्हेंटिलेटरवर आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही कोविड रुग्णालय सुरू करून हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय पथकाऐवजी होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रुग्णांवर उपचार केले जात होते. तसेच भरमसाठ बिलांची आकारणी करून पावत्या देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचेही पोलीस तपासात समोर आलं आहे. या रुग्णालयाला दिलेल्या परवानगीबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी महापालिका आयुक्त नितीन कापटनीस यांच्याकडे सखोल अहवाल मागवला आहे. 86 रुग्णांचे बळी घेणाऱ्या डॉक्टरच्या कारणाबाबत पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्ण भरती करण्यासाठी रुग्णवाहिकेच्या चालकांना बिलाच्या 10% रक्कम कमिशन म्हणून दिली जात होती. तसेच मेडिकल शॉप चालवणाऱ्या इस्माकडून विकल्या गेलेल्या औषधाचे नफ्यातील 50% रक्कम व रुग्णांची तपासणी करणाऱ्या लॅब मालकाकडून तपासणीच्या बिलाची 30% रक्कम डॉक्टर महेश जाधव घेत असे. अपेक्स कोरोना रुग्णालयात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून 4,30,000 औषध साठा जप्त केलाय. डॉक्टर महेश जाधव यांच्या MJ कॉस्मेटिक सेंटरवर महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून महत्वाची कागदपत्रे देखील जप्त केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर महेश जाधववर सांगली शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी दिनांक 25 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय दंडविधान कलम 336, 337, 338, 34 सह महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियमन 1961 कलम 33 अन्वये गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा हेअर ट्रान्सप्लांटची ट्रीटमेंट करत असताना प्रशिक्षित नसलेल्या इस्माकडून ट्रीटमेंट केल्याप्रकरणी आणि सदर व्यक्तीला जखमी केल्याप्रकरणी होती. याहून गंभीर बाब म्हणजे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील डॉक्टर महेश जाधवने रुग्णांवर सर्जिकल उपचार करत होता. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की डॉक्टर महेश जाधवचे औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, जयसिंगपूर, सांगली या 5 ठिकाणी MJ कॉस्मेटिक सेंटर आहे. या 5 सेंटरवर एकही प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे देखील पोलिसांना माहिती मिळाली आहे. यामुळे सांगली पोलीस दलाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आणि नॅशनल मेडिकल कमिशनकडे डॉक्टर महेश जाधव MJ कॉस्मेटिक सेंटरचा परवाना रद्द व्हावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे. तसेच सांगलीमधील महेश जाधवची सर्व संपत्ती आणि बँक खात्यामधील रक्कम आणि व्यवहाराची डिटेल्स मिळावीत अशी पोलिसांनी रजिस्टर करणे मागणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अपेक्स रुग्णालयात 205 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबत तक्रारी झाल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यासह रुग्णालयातील अन्य 8 जणांना अटक केली आहे. रुग्णालयात कोणत्याही सुविधा नसताना महापालिकेने रुग्णालय सुरू करण्यास परवानगी दिलीच कशी असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पोलिसांनी याबाबत महापालिकेकडे चौकशी देखील केली आहे. या प्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. माझे पप्पा 27 ते 17 तारखेपासून अपेक्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती पण त्यांनी लावला नाही आणि आमच्याकडून व्हेंटिलेटरचे पैसे तेवढे घेतले. साधा ऑक्सिजन मास्क लावला होता त्यांना आणि त्यांना म्हणजे असं आम्हाला काही भेटून वगैरे काही दिले नाहीत. त्यांना बाहेरच आम्ही भेटायला गेलो की आमचे पेशंट कसा विचारले तर त्यांनी काही सांगत नव्हते. बरं म्हणायचे सोडून त्याच्याविषय आणि आम्हाला कसं माझ्या भाऊसुद्धा आत गेला होता. त्यांनी सगळं पूर्ण तिथलं पाहिलं, त्याला सुद्धा हाकलून बाहेर काढलं
आणि नंतर मग त्यांनी पूर्ण सगळं आपली परिस्थिती बघितली. व्हेंटिलेटर नव्हता, फक्त साधा मास्क, ऑक्सिजन मास्क थोडा होता आणि साधं बेडवर टाकलं होतं त्यांना. त्यामुळे आमच्या पेशंटवर खूप अत्याचार झाले. आम्ही व्हेंटिलेटरचे पैसे पूर्ण घेतले आणि पूर्ण सगळं 3.5 लाख रुपये आमच्याकडून घेतले होते. त्यांनी 22 दिवस ऍडमिट होते. कधी सांगितलं तुम्हाला? 17/10/2021 मध्ये सकाळी 10 वाजता सांगितले त्यांनी. आमचे भाव एक्सपायर झाले. अपेक्स हॉस्पिटलच्या तपासामध्ये डॉक्टर महेश जाधव हे जे लोक लॅब चालवायचे, जे लोक ॲम्ब्युलन्सनी तिथं पेशंट आणून सोडायचे, जे लोक तिथं मेडिकल शॉप चालवायचे, या सगळ्यांकडनं ते त्यांचा काही पर्सेंटेजचा हिस्सा हा ठरलेला घेत असत. सध्या जो आम्ही तपास केला आहे त्यामध्ये काही लोक पोलीस स्टेशनला येऊन माहिती द्यायला लागले की, आणि त्या माहितीतून एक गोष्ट नवीन उघडकीस आली. आणि ज्या आम्ही MJ कॉस्मेटिक्स म्हणून सांगलीचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस त्याचं झडती घेतली त्या ठिकाणी काही जे सापडलेले डॉक्युमेंट्स आणि त्या ठिकाणी जी काही परिस्थिती निष्पन्न झाली त्यातनं जे काही पेशंटचे जे काही आम्ही त्यांच्याकडे तपास केला त्यामध्ये असे निष्पन्न झाले की MJ कॉस्मेटिक्समध्ये डॉक्टर जाधव यांच्याकडे जो काम करणारा स्टाफ आहे त्यांना म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट किंवा जे काही बाकीचे ऑपरेटिव्ह वगैरे हे करण्याचा अधिकारच नाही आहे. आणि असा अधिकार नसताना ते त्या गोष्टी करत होते म्हणजे ते त्या पेशंटच्या जीवाशीच खेळत होते. आणि त्या ठिकाणी ऑपरेटिव्ह करण्याकरता फक्त MBBSसुद्धा चालत नाही किंवा असं चालत नाही, त्याचं खास ट्रेनिंग घ्यायला लागतं. आणि तसं कसले ट्रेनिंग घेतलेलं नसताना 10वी आणि 12वी पास झालेले मुलं त्यांना डॉक्टर जाधव यांनी स्वतःच त्यांना तयार करून त्यांच्याकडनं, आणि विशेष बाब ही आहे की त्यांनी ती मुलं डॉक्टर जाधव नसताना आणि हॉस्पिटलमध्ये कोणीही तिथं तज्ज्ञ डॉक्टर नसताना ही मुलंच त्या पेशंटवर ऑपरेट करायची. आणि त्यातल्या काही लोकांना त्यातून इन्फेक्शन वगैरे झालं आहे, बाकी काही त्रास झाला आहे अशी काही माहिती पुढं येते. आम्हाला माहिती कळाली पण प्रत्यक्ष ते पेशंट अजून पुढं येत आहेत पण ते येतील. तर ही अतिशय धक्कादायक बाब त्या तपासात पुढं आलेली आहे. जाधवने रुग्णालयात कोणतीही सुविधा नसताना रुग्ण दाखल करून घेऊन त्यांची लूट केली. तसेच रुग्णालयाला औषध विक्रीची परवानगी नसताना देखील त्याने सांगलीतील एका खासगी दुकानाच्या नावाने अपेक्स रुग्णालयातून 1,00,000 रुपयांच्या औषधांची विक्री केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. तपास अधिकाऱ्यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली. डॉक्टर जाधव यांनी अपेक्स रुग्णालयाच्या नावाने औषधांची खरेदी करून MJ कॉस्मेटिकच्या परवान्याच्या नावाने विक्री केली आहे. त्याने अपेक्समध्ये औषध विक्री करण्याची परवानगीची मागणी केली होती, ती अद्याप त्याला मिळालेली नव्हती. त्यामुळे त्याने MJ कॉस्मेटिक या परवान्यावरून औषध विक्री केली असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीत समोर आलं आहे. सोमवारी दिनांक 21/7/2021 रोजी अपेक्स हॉस्पिटल संदर्भात अपेक्स हॉस्पिटल यांनी अपेक्स हॉस्पिटलच्या नावाने औषधाची खरेदी केली होती व विक्री करताना त्यांनी MJ कॉस्मेटिक मेडिकल स्टोअर्स, डॉक्टर महेश जाधव यांचं मेडिकल स्टोअर होतं, त्या नावाने विक्री केली होती. व तिथे जो औषध साठा होता तो ते तिथे तो 4,30,000 औषध साठा तिथून तो जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास काम आम्ही पूर्ण झालं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. हे कुणाकडून? पोलिसांकडून. काही पोलिसांच्याकडून याबाबत पत्र मिळालं होतं की औषधा संदर्भात माहिती पाहिजे म्हणून. साधारण किती लाखात आणि कुठले कुठले औषधं आहेत? जनरल अँटीबायोटिक्स आहेत, मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, काय अँटासिड्स गोळ्या आहेत, त्याच्यात अशा प्रकारची वेगळ्या प्रकारची सगळी औषधं तिथे उपलब्ध होती. किती किंमत आहे? 4,30,000. जाधव यांनी मिरज सांगली रस्त्यावर अपेक्स कोरोना हॉस्पिटल सुरू केले होते. आवश्यकता नसतानाही अनेकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन देखील मागविण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्या होत्या. शिवाय कोरोना उपचारादरम्यान हॉस्पिटलमधील सर्व CCTV कॅमेरे हे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे या हॉस्पिटलमधील कारभारावर अधिकच संशय बळाला होता. मात्र कोरोना उपचारासंदर्भातील निष्काळजीपणा दाखवून रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्या प्रकरणी आता या हॉस्पिटलमधील सर्वच प्रकरणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
एम जे कॉस्मेटिकसंबंधी जर काही ट्रीटमेंट झाल्यामुळं काही त्रास झाला आणि तिथे जे काम करणारे जे मुलं होते त्यांनी ट्रीटमेंट केल्यामुळं काही त्रास झाला असेल तर नागरिकांनी पुढं येऊन तशा तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये येऊन द्याव्या, म्हणजे त्याच्यावर आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल. कारण तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचं लायसन नसताना, तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचा ट्रेनिंग एक्सपिरियन्स नसताना तुम्ही या पद्धतीने आणि या पद्धतीने ट्रीटमेंट करणं हे कायदेशीररित्या गुन्हा आहे. तरी नागरिकांनी यासंबंधी जर काही त्यांच्या तक्रारी असतील तर त्यांनी त्या पोलीस स्टेशनला येऊन द्याव्यात. जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठी होती, हॉस्पिटल बेड सर्वच यंत्रणा कमी पडत होती. यातच डॉक्टर महेश जाधवने कोविड हॉस्पिटलसाठी परवानगी मागितली. परिस्थिती पाहता आणि हॉस्पिटलमध्ये कोणती ना कोणती यंत्रणा असणार या बाबी पाहून आम्ही एपेक्स हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत 14 एप्रिल रोजी परवानगी दिली. पण काही दिवसातच हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर नसल्यापासून ते ज्यादा बिल घेत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या, असे सांगली महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मान्य केले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अपेक्स केअर हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट खाली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परवानगी दिलेली होती. कोविडच्या पहिल्या टप्प्यामध्ये जशी कोविड रुग्णांची संख्या वाढत गेली त्या प्रमाणात कोविड रुग्णांवर उपचारासाठी अधिकाधिक बेड उपलब्ध व्हावेत, ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध व्हावेत यासाठी महानगरपालिका क्षेत्रातल्या पात्र दवाखान्यांची तपासणी केली असता या दवाखान्याकडे त्या काळात पुरेशा प्रमाणात फिजिशियन, ॲनॅस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर्स आणि इतर यंत्रणा असल्याचं आढळून आल्यानंतर कोविडच्या पहिल्या लाटेचा सामना करताना या हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून अधिग्रहित करण्यात आलेलं होतं. हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलचा दर्जा दिल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेचा एक समन्वयक या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलशी समन्वय ठेवण्यासाठी हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्ही नियुक्त केलेला होता. त्याचबरोबर सिव्हिल सर्जन यांच्यामार्फतसुद्धा कोविड हॉस्पिटल असेसमेंट स्क्वॉडच्या मार्फत 2 ते 3 वेळा या हॉस्पिटलची तपासणी झालेली होती. जेव्हा या हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टखाली परवाना दिला आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून परवाना दिला तेव्हा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटकडून महानगरपालिकेला त्या हॉस्पिटलकडे उपलब्ध असणारे फिजिशियन, ॲनॅस्थेटिस्ट, रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर्स, मेडिकल ऑफिसर्स, पॅरामेडिकल स्टाफ यांची पूर्ण माहिती देण्यात आलेली होती. दरम्यानच्या काळात दुसऱ्या लाटेनंतर या हॉस्पिटलबद्दल बऱ्याच तक्रारी वाढल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने रुग्णांकडनं जादा शुल्क आकारणं, रुग्णांना माहिती न देणं, रुग्णांची माहिती नातेवाईकांना न देणं, त्याचबरोबर हॉस्पिटलकडे आवश्यक यंत्रणा कमी असणं अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मी स्वतः 2 वेळा त्या ठिकाणी भेट दिली आणि पाहणी केली. मे महिन्यातल्या भेटीमध्ये हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गंभीर नसल्याचं थोडंसं लक्षात आल्यानंतर त्यांना 7 दिवसांचा सुधारणा करण्याचा अल्टिमेटम महानगरपालिकेमार्फत देण्यात आला होता. मात्र त्या 7 दिवसातसुद्धा या हॉस्पिटलने गांभीर्याने कोणत्याही उपाययोजना न केल्याने महानगरपालिकेने हे हॉस्पिटल सील करून त्याचा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा दर्जा काढून घेतलेला होता. यानंतर जिल्हास्तरीय नोडल ऑफिसर लेखापरीक्षण यांनी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना या हॉस्पिटलने अनेक रुग्णांची माहिती लेखापरीक्षण पथकाला दिली नाही, ज्या रुग्णांकडनं अतिरिक्त शुल्क आकारलं, त्यांचे आदेश होऊनही ते शुल्क परत केलं नाही अशा प्रकारचा अहवाल दिल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशानंतर महानगरपालिकेने या हॉस्पिटलचं सगळं रेकॉर्ड ताब्यात घेऊन या हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सद्यस्थितीत पोलीस विभागामार्फत या गुन्ह्याचा तपास अतिशय योग्य दिशेने सुरू असून पोलिसांनी सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. या हॉस्पिटलबद्दल अजून काही अनियमितता झाल्या असतील किंवा अजून काही तक्रारी असतील तर त्याचीसुद्धा महानगरपालिका शहानिशा करत आहे आणि पोलिसांनी जो तपास चालू ठेवलेला आहे त्या तपासाला महानगरपालिका यंत्रणा पूर्णपणे सहकार्य करत आहे.